अपोलोनियसचे प्रमेय. आता आपण अपोलोनियसचे प्रमेय अभ्यासूया. त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू बीसीचा मध्यबिंदू असेल तर एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 2AM² बरोबर 2BM² पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये एम हा बाजू बीसीचा मध्यबिंदू आहे. साध्य. एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 2AM² बरोबर 2BM² आहे. रचना. रेख एडी लंब रेख बीसी काढू. सिद्धता. जर रेख एएम हा रेख बीसीला लंब नसेल तर कोण एएमबी आणि कोण एएमसी यापैकी एक विशाल कोण व दुसरा लघु कोण असतो. शेजारील आकृतीत कोण एएमबी हा विशाल कोण व कोण एएमसी हा लघु कोण आहे. मागील भागात झालेल्या उदाहरण 1 व 2 वरून. एबी वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एमबी वर्ग अधिक 2BM × MD विधान 1 आणि एसी वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एमसी वर्ग वजा 2BM × MD म्हणून एसी वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एमबी वर्ग वजा 2MB × MD ज्या अर्थी बीएम बरोबर एमसी आहे. विधान 2. किरण एम ही मध्यगा आहे आणि त्यामुळे बीसीचे 2 भाग झाले ते म्हणजे बीएम व एमसी. आता 1 व 2 बेरीज करू. एबी वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक बीएम वर्ग अधिक 2BM × MD अधिक एसी वर्ग बरोबर एएम वर्ग अधिक एमबी वर्ग वजा 2MB × MD म्हणून एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 2AM² अधिक 2BM² या उदाहरणावरून त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर संबंध समजतो. यालाच अपोलोनियसचे प्रमेय म्हणतात. सोडवलेली उदाहरणे. आता आपण यावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ² अधिक PR² बरोबर 290 आहे तर QR काढा. उकल. त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे आणि M हा रेख QR चा मध्यबिंदू आहे. QM बरोबर MR अधिक 1/2 QR आहे. M मध्यबिंदूमुळे रेख QR चे 2 भाग झालेत. QM व MR हे दोन्ही समान मापाचे आहेत आणि दोघांची बेरीज ही QR ची लांबी असेल. म्हणून PQ² अधिक PR² बरोबर 2PM² अधिक 2QM² अपोलोनियसचे प्रमेय. आता दिलेली माहिती भरू. 290 बरोबर 2×9² अधिक 2QM² 290 बरोबर 2×81 अधिक 2QM² 290 बरोबर 162 अधिक 2QM² 2QM² बरोबर 290 वजा 162 म्हणून 2QM² बरोबर 128. QM² बरोबर 128/2 म्हणून QM² बरोबर 64. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढूया म्हणून QM बरोबर 8. QR बरोबर 2×QM कारण Q दरम्यान M दरम्यान R आहे बरोबर 2×8 बरोबर 16 म्हणून QR बरोबर 16. उदाहरण 2. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्यांच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरीजे इतकी असते हे सिद्ध करा. पक्ष. चौकोन PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T या बिंदूत छेदतात. साध्य. PS² अधिक SR² अधिक QR² अधिक PQ² बरोबर PR² अधिक QS². सिद्धता. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ² अधिक PS² बरोबर 2PT² अधिक 2QT² विधान 1 अधिक QR² अधिक SR² बरोबर 2RT² अधिक 2QT² विधान 2. विधान 1 व 2 यांची बेरीज करू. PQ² अधिक PS² अधिक QR² अधिक SR² बरोबर 2PT अधिक RT² अधिक 4QT² RT बरोबर PT कारण P दरम्यान T दरम्यान R PT ची लांबी जेवढी असेल तेवढीच RT ची लांबी असेल म्हणून PS² अधिक SR² अधिक QR² अधिक PQ² बरोबर 2×PT² अधिक RT² अधिक 4QT² RT बरोबर PT आहे बरोबर 4PT² अधिक 4QT² बरोबर 2PT² अधिक 2QT² बरोबर PR² अधिक QS²
म्हणून पीएस वर्ग अधिक एस आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू एस वर्ग हे सिद्ध झाले.